आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. छानशी एक विज्ञान गीत आहे, त्याच्यामध्ये असं सांगितलं की डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका, जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका. काय सांगितले? उलगडण्याला शिका, म्हणजे असंच का तसंच का प्रश्न पडला पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला एक मंत्र देणार आहे, ह्या शाळेतनं या वर्गातनं जाताना, आज ह्या मैदानातनं जाताना तुम्हाला सगळ्यांना खूप सारे प्रश्न पडले पाहिजेत. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधली पाहिजेत, प्रयोग करून बघितले पाहिजेत, अनुभव घेतले पाहिजेत, तर आणि तरच तुम्हाला काय होतंय, मी विज्ञानवादी होणार. ओके, त्या प्रश्नचिन्हाला आपण प्रश्न विचारूया. दादा तू पुढे ठीक आहे, ह्याला काय लोखंड आहे, लौचिंबक आहे काय, काय काय बघ, सगळ्यांना दाखव हाय काय बघाव. दादा तुला माझा प्रश्न आहे, त्या प्रश्नचिन्हाला आपण प्रश्न विचारणार आहोत. हे क्वेश्चन मार्क तुझ्या बोटावर असं बॅलन्स करून दाखवायचं. ये दादा तू ये, थांब रे, एक सलमान खान आल्यावर शाहरुख खान यायला लागतोय. ऐकाय बॅलन्स करून दाखवला बघा, इकडे मग पिलो इथं समोर असं बोटावर बॅलन्स करायचंय बघ जरा. यात काय लवशी बघा, ऐका बघ दादा, नो किती जणांना वाटतं हे बॅलन्स होईल? हात खाली घात. तुम्हाला माहित आहे का, पूर्वीच्या काळी जेव्हा राईट बंधू आकाशात उडणाऱ्या घारीकडे त्यांनी बघितलं आणि त्यांनी म्हटले की माणसं सुद्धा असंच उडणार, तेव्हा लोकांनी त्यांना खुळ्यात काढलं म्हणजे डोक्यावर पडले काय बघा. आता आपण एका सेकंदामध्ये आपण इथून आपल्या अमेरिकेत असलेल्या, इंग्लंडमध्ये असलेल्या, रशियात असलेल्या माणसाबरोबर एका सेकंदात आपण इंटरनेटच्या माध्यमातून बोलू शकतो. पण बरोबर एक 15 वर्षापूर्वी तुम्ही असं जेव्हा म्हणाल की असं शक्य आहे, तर लोक काय काढत असते, तो खुळ्यात काढत असतो. पण विज्ञान आहे, विज्ञानात सांगतं की नथिंग इज इम्पॉसिबल, नथिंग इज इम्पॉसिबल, अशक्य असं काहीच नाही, फक्त त्याला विज्ञानाची जोड आपण द्यायला पाहिजे. दादा आपण ह्या दोघांच्या मदतीनं मी आता काय करतो बघा, हा माझ्याकडे एक दुसरा साप आहे, काय होईल पट्टा, मी याला पट्टा इथं लावतो आता हा समोरच्या बाजूला आणि आता गंमत बघूयात काय होतंय. दादा तुझं बोट पुढं कर दादा, हे याच्यावर बॅलन्स झालं तर आपण एक छानशी झकास काही वाजवणार आहे ना. 1 2 3 स्टार्ट. ऐका रे दादा, सकाळी नाश्त्याला काय लोचिंब खावायच का? मॅग्नेट मॅन मनेर हायस्कूल मध्ये सापडला मॅग्नेट मॅन. मी पंढरपूरला गेलो, कुठे गेलो, पंढरपूरला गेल्यानंतर मला ही बाहुली तिथे दिसली, दिसते सगळ्यांना. दादा ही बाहुली तुम्ही दोघं मिळून डोकं लावून तुमच्या बोटावर अशी बॅलन्स करायची. बर मग अशी सांगितलं, क्वेश्चन मार्क बॅलन्स झाला का हो? झाला का? अरे झाला की आता झाला ना, नाही कसं काय म्हणावं लागेल. मग आता हे पण बॅलन्स होईल का? नथिंग इज मग ऐका, ह्या दादाला इथं दादा इथं कुठली पण वस्तू तू घे वापर आणि त्याला बॅलन्स कर. इथं कुठली पण वस्तू घे, जसा मी बेल्ट वापरला तसं तू काय करू शकतोस. घे हे बघा, हा बॅलन्स कर म्हणतात काय ऐड्या करणार. बर ऐका दादानं प्रयत्न केला यानं चांगला. बर इकडे दादा तुला अजून तुला मदत मी करतो. ह्या दोन काट तुम्ही कधी ते डोंबऱ्याच्या खाय बघितलाय का? एक असे पोरगे असते बघा अशी अशी चालते आणि त्याचा बाबा खाली वाजवत असतो टाम टाम टाम.
आता ह्याला असं काय करताय का बघ, ह्याला बॅलन्स करायला इथं बघ काय असत, ही काटे आहे हे दोन काटे घेत सर, हे मुख कसुला आयडिया पाहिजे, हे पण उत्साह आहे बघ्या 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 गंमत, हा नाही दिसतंय रे सांगतो ना बॅलेन्स कर म्हणतो ना पकडले बॅलेन्स असं बॅलेन्स करत काय ह्यात काय कमी आहे हो, दोरी बांधायचं नाही बांधायचं नाही, लवचिंबक नाही लवचिंबक त्याला पण होत का काय कमी आहे ह्याच्या जरा विचार करा बघा, हे काठी तर आहे अजून काय करावं लागेल ह्याच्यामध्ये की हे बॅलेन्स राहील काय, ए पायावर नाही एकाच पायावर करायचं आपल्याला काय करावं लागेल, ह्याला दोरी बांधायची नाही बघा विचार करा, हे बरोबर कुठं आलो ह्या दोघांचे मजे आले मग इकडं आणि इकडं काहीतरी लावलं तर होईल काय करून बघूया, माझ्याकडे हे दोन काय आहे रबर आहे मी इथे एक लावतो आणि इथे एक रबर लावतो आणि आता बघूया हे काहीतरी खाली ओढणार ना रे वजन लागणार आता, आता गंमत बघूया दादा आता असे कर शक्तिमान आमचा तो आता बघा हो जर हे थांबलं तर एकदा झकास काय झाली पाहिजे, 1 2 3 स्टार्ट शक्तिमान शक्तिमान दादा गोल खेळ जरा तू ऐका 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 मला हा जो इतका हा जो पॉइंट मी मिळवलाय राजू सर खाडीचा हा जो मी पॉइंट मिळवलाय ना त्या पॉइंटला मी एका छोट्या काडीच्या टोकावर सुद्धा याला मी बॅलन्स करू शकतो, बघा मी आता काय करतो मी एकदम छोटी अशी अशी काडी घेतली आहे त्याचं बोट पण नाही मी ह्याच्यावर सुद्धा याला बॅलन्स करू शकतो मला जर तो पॉइंट मिळाला तर, मी बघा ना कधी दिसतं सगळ्यांना तर मी काय केलंय मी जादू नाही केली दादर हे सगळं विज्ञान आहे, मी काय केलंय बघा मी ह्या बाहुलीचा काय काढलाय रे काय काढलाय पाय काढला नाही काय काढलाय सेंटर पॉइंट काढलाय आणि हे दोन्ही खालच्या बाजूला खेचा लागले वजन मग खेचतय कोण कोण खेचतय व्हेरी गुड गुरुत्वाकर्षण खेचतय, मग आता ह्याला म्हणतात सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ह्याला काय म्हणतात कुठली आपण पदार्थाचं माझ्या बॉडीमध्ये मी बॅलन्स आहे कारण का माझा सीजी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय हो कायम चेंज व्हायला लागला माझा सीजी काय व्हायला कायम चेंज व्हायला लागला आणि त्यामुळे मी काय आहे स्टेबल आहे.